मित्रांनो, आपण सर्वजण महाराष्ट्रामध्ये महापारेषणची वीज वापरतो. जे महिन्याला वीज बिल येतं ते आपण अदाही करतो. जर 50 युनिटच्या आतमध्ये जर कदाचित आपलं वीज बिल असेल तर साधारणतः 350 रुपयापर्यंत आपल्याला वीज बिल आकारलं जातं आणि ते आपण भरतोसुद्धा. कोविड-19 संकट आलं, महामारीमुळं संपूर्ण देश वेठीस धरला गेला. शेतकरी, कामगार, कष्टकरी, सामान्य माणूस याच्यामध्ये होरपळून गेला. लोकांच्या पोटामध्ये खायला अन्न नाही, अन्नधान्य मिळत नाही, हाताला काम नाही आणि लॉकडाऊन असल्यामुळं आज 3 महिने तुम्ही आम्ही आपण प्रत्येकजण लॉकडाऊन आहोत, घरात बंदिस्त आहोत. आणि अशा संकटामध्ये आपण 3 महिन्यात जर वीज बिल भरलं नसेल तर राज्य सरकारने आपल्या खिशावर दरोडा टाकलेला आहे. जर एका महिन्याचं बिल जर 40-45 युनिट असेल आणि त्याचं जर बिल आपल्याला महिन्याला 350 रुपये येत असेल आणि ते जर आपण रीतसर भरत असू तर आपल्याला 1 महिन्याचा चार्ज लागतो, त्यानुसार आपण भरतो. परंतु जर आपण 3 महिन्याचं बिल भरलं नसेल आणि अशा पद्धतीचं जर 3 महिन्यात आपल्याला बिल आलेलं नसेल तर पहिल्या महिन्याचं 45 युनिट, दुसऱ्या महिन्याचं समजा 60 युनिट जर असेल तर 100 युनिटप्रमाणे पहिला जर आपण 1 ते 100 युनिटपर्यंत आपल्याला 3 ते 3.5 रुपये चार्जेस लागतात. 100 वर युनिट जर गेलं तर तुम्हाला साधारणतः 7 रुपये चार्जेस लागतात आणि जर 300च्या पुढं गेलं तर साधारणतः 9-9.5-10 रुपयेपर्यंत युनिटचा दर आहे. हे जर अशा पद्धतीनं वीज आकारणार असतील आणि 3 महिन्यात जर आपण वीज भरणा केलेला नसेल आणि जर साधारणतः 400 युनिट जर झालेलं असेल तर आपली चूक नसताना, कारण त्यांनी जर लाईट बिल आपल्याला पाठवलं असतं तर कदाचित आपण भरलं असतं, ऑनलाईन भरलं असतं, परंतु महावितरण कंपनीने आपल्याला वीज बिल पाठवलेलं नाही. आणि आज जर आपल्याला वीज भरायचं असेल तर 9 ते 10 रुपये पर युनिटप्रमाणे आपल्याकडून महावितरण कंपनी वीज भरणं किंवा वीज बिल भरून घेणार आहे. म्हणजे कारण नसताना जर ज्यादा पण किमतीनं जास्तीचा खर्च करून जर आपल्याला ती लाईट बिल भरावं लागत असेल तर सरकारने जाणीवपूर्वक आपल्या खिशावर लॉकडाऊनच्या काळामध्ये माननीय ठाकरे साहेब असतील, पवार साहेब असतील किंवा थोरात आणि चव्हाण साहेब असतील यांच्या संगनमताने सामान्य माणसाच्या खिशावर दरोडा टाकलेला आहे. हे बिल आपण का भरायचं? जर आम्हाला जर बिल या लॉकडाऊनच्या काळात तुम्ही पाठवलं नसेल तर ही त्या वीज बिल कंपनीची चूक आहे. एकीकडं संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीनं आम्ही राज्य सरकारला विनंती केली की आमच्या कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य माणसाच्या म्हणजे हाताला काम नाही, आज सगळे उद्योग व्यवसाय बंद आहेत, 3 महिने आम्ही लॉकडाऊन आहेत, तर सरसगट 3 महिन्याचं लॉकडाऊन काळातील आमचं लाईट बिल माफ करावं अशी राज्य सरकारकडे संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीनं आम्ही मागणी केली होती. ऊर्जामंत्री असतील, माननीय मुख्यमंत्री असतील यांच्याकडे पाठपुरावा केला. एवढं सगळं होऊन सुद्धा जर आमच्या सामान्य माणसाच्या खिशावर जर ज्यादा युनिटचे पैसे दर रूपाने जर हे आमच्या खिशावर दरोडा टाकणार असेल तर संभाजी ब्रिगेड या सत्ताधाऱ्यांचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो की ऊर्जामंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांनी जर आमच्या सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावून एकीकडे आमचं पेट्रोल दरवाढ करून आम्हाला उद्ध्वस्त करायचं, डिझेल दरवाढीनं कंबरड उद्योग व्यवसायाचं मोडतच आहे आणि आता कारण नसताना 3 महिने लॉकडाऊन असताना जर तुम्ही ज्यादा दराने जर आमची वीज भरणार असो आणि हे संकट या पुणे जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला अशा पद्धतीचं लाईट बिल आलेलं आहे, येणार सुद्धा आहे आणि भविष्यात तुमच्या दारात येऊन पडेल सुद्धा. आणि जर आपण गपचूप हे भरणार असेल तर आपण या सगळ्या संकटाला मूकसंमती देतो द्यायची का? आणि जर देणार असेल तर ही सर्रास लूट आहे. तुम्ही गप्प बसणार असाल परंतु संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही. त्याचं कारण असं की आम्हाला जर कमी पैशांनी जर वीज मिळत असेल, आम्ही जर 100 युनिटच्या कमीत कमी विजेचा वापर करून जर आम्ही राहत असू आणि जर आम्ही बिल भरलं नाही म्हणून जर आमच्याकडून हे ओढून घेणार असतील तर हा निव्वळ आर्थिक भ्रष्टाचार आहे. म्हणजे ठाकरे सरकार 3 पक्षाचं एकत्र मिळून जर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला लुटणार असेल, खिशावर जर सामान्य माणसाच्या दरोडा टाकणार असेल,
तर महावितरण कंपनी सगळ्या लोकांची फसवणूक करत आहे. सगळ्या जनतेला मी या माध्यमातून विनंती आणि आवाहन करतो की आपली फसवणूक होत असेल तर आपण महावितरण कंपनीवर गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण तुम्ही वीज भरणा करणार असणार करत असतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण करतो, एक महिन्याचं बिल जर नाही भरलं तर हे आपलं लाईट बिल तोडायला आपल्या दारात उभे राहतात. मग आज लॉकडाऊनच्या काळामध्ये जास्त दराने आपण वीज भरायचं कारण काय हे आम्हाला मान्य नाही. ठाकरे साहेब तुम्ही जागं झालं पाहिजे, नितीन राव साहेब तुम्ही ऊर्जा मंत्री आहे, आमच्या लॉकडाऊननी अख्खी ऊर्जा काढून घेतली, तुम्ही जर आम्हाला आता आमच्या खिशावर दरोडे टाकून जर लुटणार असाल आम्ही ते मान्य करणार नाही. प्रत्येक व्यक्तीला लाईट बिलाच्या वाढत्या या दरवाढीचं सामना करावा लागेल. ज्यांना 2-2 हजार रुपये महिन्याला बिल येत असेल ना तर त्यांना तर 8-9 हजार रुपये 3 महिन्याचं भरावं लागेल. कारण एक्स्ट्रा चार्जसुद्धा म्हणजे स्थिर आकारसुद्धा यांच्याकडं दर महिन्याला हे जास्त 10-20 रुपये वाढवतात. म्हणजे वर्षाला तर आमची लूट करताच करता आणि लॉकडाऊनच्या संकटाच्या काळात जर करणार असेल आम्हाला हे मान्य नाही. आपण सगळ्यांनी या विरोधात रस्त्यावर उतरून या राज्य सरकार ऊर्जा मंत्र्यांना चांगला करंट देऊन यांना जागं केलं पाहिजे. आम्हाला ही दरवाढ मान्य नाही. संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीनं राज्य सरकारचा ऊर्जा मंत्र्याचा माननीय मुख्यमंत्र्याचा आणि राज्यातील तिन्ही पक्षाच्या सगळ्या कारभाऱ्यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी पुणे जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो. धन्यवाद. मी संतोष शिंदे, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा. धन्यवाद.